विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 5वी आपण असे घडलो या पुस्तकामध्ये परिसराभ्यास भाग 2 या माणूस निवारा गाव व वसाहती कशा प्रकारे बनत गेल्या याविषयीची माहिती बघितलेली आहे. मला सांगा, अश्मयुगीन माणूस कोठे राहत असे? हा, अगदी बरोबर, अश्मयुगीन माणूस जंगलात राहत असे. जंगलात राहत असताना त्याला ऊन, वारा, पाऊस, थंडी यापासून संरक्षण मिळावं त्यासाठी तो नैसर्गिकरित्या दगडांमध्ये तयार झालेल्या कपारी गुहा यांच्यामध्ये राहत असे. त्या गुहेचं एक चित्र या ठिकाणी तुम्ही बघताय. अशा प्रकारे दगडी गुहांमध्ये तो संरक्षण म्हणून राहत असे. परंतु गुहांमध्ये राहत असताना देखील त्याला थंडीपासून त्या ठिकाणी संरक्षण मिळत नसे. तर थंडीपासून त्याचं संरक्षण व्हावं यासाठी त्याने मग प्राण्यांच्या कातडीपासून स्वतःचे कपडे तसेच लहान लहान तंबू राहण्यासाठी तयार केले. त्या तंबूंचं सुद्धा काल्पनिक चित्र आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतंय. प्राण्यांच्या कातडीपासून हे लहान लहान तंबू या ठिकाणी तयार करण्यात आलेले. पुढे जाऊन माणूस आपल्या अन्नाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी टोळी टोळीने जंगलात भटकू लागला, टोळी टोळीने जंगलामध्ये जाऊ लागला. आणि त्यावेळेस त्याला एखाद्या ठिकाणी दोन दोन तीन तीन दिवस राहावं लागत होतं. मग त्या ठिकाणी त्याने हंगामी वसाहती निर्माण केल्या, त्यालाच हंगामी तळ असं म्हटलं जातं. त्या हंगामी तळाचं काल्पनिक चित्र सुद्धा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल. तर अशा प्रकारे मानवाने हंगामी तळ ठोकले. त्यानंतर पुढे जाऊन माणूस टोळीने राहू लागला, लोकसंख्या वाढत गेली आणि मग लहान लहान वसाहती तयार होत गेल्या. एकाच ठिकाणी स्थिर राहून आजूबाजूला जवळपास ज्या ठिकाणी अन्न पाणी याची सहज उपलब्धता असेल अशा ठिकाणी छोट्या छोट्या वसाहती माणूस तयार करू लागला. अशाच एका लहान वसाहतीचं काल्पनिक चित्र सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. तर अशा प्रकारे पाण्याची उपलब्धता, सुपीक जमीन, अन्नाची सहज उपलब्धता अशा ठिकाणी माणूस स्थिर होऊन राहू लागला. त्या ठिकाणी जमीन कसू लागला आणि मग हळूहळू वसाहती, मानवाच्या वसाहती निर्माण होत गेल्या आणि त्या वसाहतींमधूनच मग लहान लहान गावं, गावांचे थोडे मोठ्या खेड्यांमध्ये रूपांतर, त्या खेड्यांचे शहरांमध्ये रूपांतर आणि त्या शहरांच्याच महानगरांमध्ये रूपांतर अशा प्रकारे मानवी वसाहती निर्माण होत गेल्या. तर त्याविषयीचीच माहिती आपण आपल्या मानवी वस्ती या पाठामध्ये घेणार आहोत.